अवतार आज चिरणेर मधून पुन्हा एकदा चिरणेर साठी खऱ्या अर्थाने तारता हरता ठरतोय का बघायचं आहे। राईट आर्म राऊंड विकेट ने मारा करणार आता मात्र साइड दिशा बदलली जातोय गोलंदाजाची आणि अशा वेळेला दिशा बदलणं गरजेचं असतोय कारण राऊंड साइड ने मारा करणारा गोलंदाजाचा ओघ हा डावे इष्टिकडून असा उजव्या इष्टिकडे असतोय आणि मात्र अशा प्रकारचा हा अवांतर चेंडू घोषित करतात। अवांतर एक धावा संख्येमध्ये भरभरतोय चंद पोहोचतोय 42 चक्रा मध्ये एक बात 42 चार गोलंदाज हे पूर्ण मालिकेत आता अंतिम आणि उपांत्य फेरीत सुद्धा ज्यांना गोलंदाजी केली नाही असे चार गोलंदाज आहेत। गोलंदाजी मार्गवर प्रथमेश निखिल जी आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट न मारा करणारा हलकीशी गडगडत फर्स्ट लीग मध्ये मात्र चेंडू कलेक्ट केला जातो अतिशय 10 अंडर 10 मध्ये खेळणारा खेळाडू असा असं वाटतं निखिल एक बात 46 चक्रात 2 चौवा अर्थात ज्यांच्या कार्याचा आढावा आपल्या त्यांच्या स्लोगन वरून दिसूनच येतोय एज्युकेशन स्पोर्ट हेल्थ वुमेन इम्प्रूव्हमेंट स्किल अँड डेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या कार्यात कार्यरत असणारी गिरिजा फाउंडेशन निखिल महोत्सवा दरम्यान आपण बोलता बोलता एक कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला जितेश याच्या बॅट मधून एक सुपर फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि एका बाजूने धावसंख्या पुढे सरते धावसंख्या पोहोचते 45 ते आता स्ट्राईक वर येतो अंकेश अंकेश एक 36 या धावसंख्येवर खेळतोय एकटा टायगर असं म्हणावं लागेल कारण की 44 धावसंख्येमध्ये जवळपास 36 धावसंख्ये स्वतःची आणि हा एक सुजूर फटका पाहिजे का होतोय नक्कीच गोलंदाजाच्या डोक्यावरून सुद्धा एक कुटुंब षटकार आपल्या बॅट मधून दाखवला तोच अंकेश फलंदाजी मार्क वर सज्ज आणि पुन्हा एकदा थोडासा दिशा देताना पात्र चेंडू सरत जातोय अष्टरक्षकाच्या हातामध्ये येणार या षटकातील शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू घेऊन जाईल प्रथमेश राईट आर्म वरती विकेट बांधकांच्या डाव्या बाजूने मारा करणार अंकेश साठी अंकेश कारण अशा प्रकारचा मात्रभर फलंदाज फलंदाजी मार्कवर असेल तर गोलंदाजाला थोडासा संभ्रमात टाकणारा प्रश्न असतोय चेंडू असतोय कशा प्रकारे या गोलंदाजा या फलंदाजाला गोलंदाजी करायची चेंडू कशा प्रकारे टाकायचं अतिशय सुरेख पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑन लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला चेंडू एक धाव सहजगत्या पूर्ण होतो या एक धाव संख्येबरोबर धाव संख्या धावपळकावर लागताना दिसतोय 5.52 चक्रामध्ये 3 षटकांचा खेळ झाला जातो 18 चेंडूंमध्ये 52 धावा 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी नाणेफेकीच्या जिंकायचे झाले तर 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता